घे। अरे वाह, खाना गर्मा गर्म उपमा। सुपर्ब, मस्त, क्लास झालाय। मस्त आहे ना, सकाळीच आणला, नवीन झालाय ना समोर सद्गुरु स्नॅक सेंटर तिकडून। काय अगं तू कधी करणार आहेस? करीन रे। ए ऋषा, ऋषा पासवर्ड सांग ना। मी सांगितलं की नाही? ओके, एका अटीवर। हा, मला आज डबा द्यायचास। ई, तो काय मी अर्ध्या तासात देईन, करमाने मेलास। मी तुला एक पासवर्ड सांगून 2 मिनिटात तो चेंज सुद्धा करू शकतो, तूच करमाने मेलीस। आईला लागली है? सॉरी। जा डबा करा। ए ऋषी, मावशी म्हणत होत्या मंगळवारी ऋषी येणार आहे का? तो पांढरा होता, काढला। येणार आहेस का? सांग ना। ये ना। नाही, हे मला ते VC आहे आणि मी काय करणार तिथे मंगळागौरीला येऊन? ओके, काय मग आता? ठीक आहे, आणते मी डबा। ए चल जाऊ दे डबा, बस इथे माझ्याजवळ। बघा ठरव, बायको हवी आहे की डबा? हा काय प्रश्न आहे का? हाच ऑप्शन असेल तर ऑफकोर्स डबा। ब्रेक 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 ब्रेक, जीवया। ओके बस बस बस, हे माझ्या बायकोनी आज डबा दिलाय, रशियन सँडविच दोघांसाठी। आज माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे। अरे वा, आज अमृताने मला डबा दिलाय। ओहो, कसं काय जमवलं? पासवर्ड सांगतो म्हणालो। पासवर्ड? या बायकांना ना एक कशानेही मोटिवेशन मिळू शकत। पोळ्या। सला आणि भाजी। हॅलो महेश, महेश काय होत आहे, काय होत आहे? बोल बोल। मी तुला डबा पूर्ण भरून दिल्यानंतर पासवर्ड सांगणार होतो, डबा अर्धा भरून दिल्यानंतर नाही। काय? तू भाजीचा डबा मोकळा दिलायस। हड हड नाही, हो हो आईला। हो का? अच्छा गो ऋषा, सॉरी। ते तुला डबा देताना ना हिम्मतचा मेसेज आला होता, मग तुला द्यायचा डबा इथेच राहिला। हे ऋषा, तुला माहितीये हिम्मतने आपले फोटो पाहिले, त्याला जाम आवडले। मला काय म्हणाला माहितीये? अमरे काय चिकना नवरा काढलाय। काढलायस? ए ऋषा ठेव तो फोन, बाय बाय महेश। खुंटणा मिरची, खुंटणा मिरची, आई बोलावते, बाबा बोलावतात, खुंटणा मिरची, नवरा बोलावतो। नाव घेतल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, दिसत नाही। घरी काय ऋषिकेश राव म्हणतेस? नाही, आहो म्हणत असणार। आहो ऋषिकेश। मी त्याला ऋषी, ऋषा, ऋषू कधी कधी नुसतं हुर्र असं काही म्हणते। बस यातच खरं बायकांचं स्किल असतं, नवऱ्याला हडतोड करायचं, बरं का? नवऱ्याला हडतोड करायचं पण त्याला जाणवू द्यायचं नाही। चल घे ना। खरंच घेऊ? म्हणजे काय, घे ना। चल चल, नक्की नक्की घे। अच्छित गच्ची, गच्चीत झाड। अरे वा, झाडाला फुलं। ओहो, फुलांचा पडलाय सडा। ऋषिकेश रावांचं नाव घेते तुमच्या आईचा। काय ग, सुचला का उखाडा? अग मग घे ना। नवीन नवीन संसार।
पण प्रत्येक दिवस गोड. तिने सांजेला मनाला लागे ऋषिकेश रावांची ओढ. आया शेंगदाणे पण आया, मुगाची डाळ पण आया. ये 22 है कि 24? 24 है. 22 सा बोला था, परस्पर फेरफार कैसा करता है यादी में. हे कायलास तुला मराठी येतं ना? अहो कवापासून हिंदी मध्येच बोलतेत. बरं बरं कळलं, आत रखे आव. तुला काय झालं ग दात काढायला? तू त्याच्याशी हिंदीत का बोलतेस? त्याला तीच कळतं ना म्हणून. कसा आहे? मस्त. त्या तिकडच्या दोन बॅग्स घे. मी घेतल्या दोन. मी सांगितलेलं लक्षात ठेव. पण त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट म्हणजे भोंगळ कारभार. त्यात ऋषिकेश राव 2 दिवस अगोदर कळलो प्रोजेक्ट एक्सटेंड झालाय. आमचं कसं आहे बाबा, सरकारने धू म्हटलं की धुवायचं, काय विचारायचं नाही. बर बर. बाय द वे हिम्मत राव, हिम्मत राव हे नाव थोडं ऑड नाही वाटत? थोडं खूप. तिकडे ऑक्सफर्डला मला एवढा प्रॉब्लेम व्हायचा, लोक मला कुठल्याही नावाने हाक मारायचे. ही मॅन, हिमथ्रो, हिट मॅन, स्टोन मॅन. कुठे? ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड? ऑक्सफर्ड नावाची युनिव्हर्सिटी आहे, शिक्षण मिळतं तिथे. ते माहिती आहे मला, पण तिथे तू काय करत होतास? मास्टर्स तिथेच गेलो ना मी, पुढे फेलोशिप वगैरे. वरा नायकाने मला वाटलं कुकर लावशील तू. चहा आणला? तो घे ना आधी, लावलाय कुकर. हिम्मत, फेलोशिप कशात केलीस ते सांग ना. सांगू सांगू, एक मिनिट. अंडरस्टँडिंग द चेंजिंग क्लायमेट सिनेरियो, द चेंज अकर्ड इन बिहेवियर अँड ब्रीडिंग पॅटर्न ऑफ बटरफ्लाईज इन साऊथ ईस्ट एशियन डेन्स फॉरेस्ट. वा वा, चांगलंय चांगलंय, पाठण तर चांगलंय. नाही इकडे इकडे बघाव, इकडे बघा. खरंच कळलं का लोक शास्त्रीय संगीताला माना डोलवतात तशी डोलवली. काही कळत नाही. नाव होतं सांगतो, प्रसिद्ध डॉक्टर हिम्मतराव भाविस्कर यांनी माझ्या आजाला विंचू दंशातून वाचवलं. त्यानंतर माझा जन्म झाला. माझा म्हणाला की हा पण मोठा डॉक्टर झाला पाहिजे, म्हणून माझं नाव ठेवलं हिम्मतराव. नाहीच ना, धाकट्या भावाचं तर आणखी नाहीच आहे पंजाबराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं तर आणखीनच नाहीच आहे बजाजराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं नाव ठेवलं होतं पण झालंच नाही हो. इट्स अ फनी आहे पप्पे, पण तेच म्हणतो. चला येतो मी, म्हणजे आवरतो. हिम्मतराव पुन्हा आलात की भेटूच. 2-3 दिवस इथेच थांबणार आहे मी. हा इथे राहणार आहे. एक नंबरला. एक नंबर हा, एक नंबर. एक नंबर कुठलं चॅनल लागतं? बाय बाय.